सर मुंबई लोकल केव्हापर्यंत सुरू होणार? मुंबई लोकल केव्हापर्यंत? मुंबईची लोकल पूर्ण संपल्याशिवाय सुरू होणार नाही. अनलॉकिंग काही जिल्ह्यात 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्याची परवानगी आहे, काय आव्हान कराल लोकांना तुमच्या? खरं आहे की काही जिल्ह्यामधली चिंता स्थिती आहेच. मी आता जिल्ह्याचं नाव मुद्दाम घेणार नाही, कारण तिथले लोक पॅनिक होते, पण ही परिस्थिती आहे. आणि म्हणून जरी अनलॉक केला, कारण शेवट माणसाला मृत्यू दिसतो आहे पण जगायचं सुद्धा आहे. काय सहज कोणाला मृत्यू दिसतो म्हणून त्याला कवटाळायचं नसतं, त्यातून त्या मृत्यूच्या दाढीतून सुटायचं असतं आणि आपलं जीवन सामान्य जगायचं पण असतं, प्रत्येकाला जगायचं. पण हे जगत असताना मृत्यूला आमंत्रण देऊ नये. तुम्ही तुमचं जीवन जगत असताना स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ नये आणि मृत्यू ओढवून घेऊ नये, एवढीच आमची सगळ्यांना आव्हानात्मक विनंती राहणार. की मला वाटतं की सरनाईकांचं पत्र म्हणजे वैतागून केलेला पत्रव्यवहार आहे, कारण शेवट त्यांना कुठलाच मार्ग सापडला नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याशी या एजन्सी वागत आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला कळावं की केंद्रीय एजन्सी केवळ शिवसेना आणि भाजपची युती नसल्यामुळे आमच्याशी ज्या भावनेने ज्या पद्धतीनं वागत आहेत, हे संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी हा केवळ एवढाच उद्देश त्या पत्राचा मला दिसतोय. हे बघा, काही कोणी कितीही टीका काही म्हणले तरी निवडणुका होणार नाही. 3.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री राहतील, तीनही पक्ष एकत्र नांदतील. कितीही ईडीचा दबाव आणा, कितीही सीबीआयचा दबाव आणा, काही झालं तरी तुम्ही स्वप्न बघत राहा, आमची वाटचाल सुरू राहील.